नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलोय तुमच्या हक्काचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, प्रत्येक माणसाला ना आयुष्यात कधी ना कधीतरी रोमॅन्टिक बोलावं असं वाटतं. म्हणजे तो हिरो असो किंवा नसो, सर्वसामान्य माणसांना सुद्धा असं वाटतं की आपण कधीतरी कोणाशी तरी रोमॅन्टिक बोलावं, बोललंच पाहिजे. फोनवर बोलणाऱ्या माणसांची फार गंमत असते. परवा दिवशी माझ्या एका लग्न झालेल्या मित्रांनं फोन केला आणि फोनवर असं बोलला तो, हॅलो डार्लिंग, कशी आहेस तू? नाही, मला मिस करत असशील ना म्हणून मी तुला फोन केला. समोरून आवाज आला, एवढं प्रेम होतो, जात होतो तर सकाळी भांडलात कशाला मायाशी? त्यानं पटकन फोन कट केला. म्हटलं काय झालं? अरे म्हटलं चुकून बायकोला फोन लागला. म्हणजे काही का असेना, प्रत्येकाचं प्रेम असतं. कितीही काही झालं तरी प्रत्येकाला प्रेमात मात्र पडायचं असतं. म्हणूनच म्हटलंय ना, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं कधीच सेम नसतं. पण आयुष्यात काही व्यक्ती अशी असतात जे आपल्यावर खरंच मनापासून प्रेम करत असतात आणि त्यांच्याकडे बघून आपल्याला म्हणावं असं वाटतं, तू हिरे. आणि याच नावाची आगळी वेगळी प्रेम कहाणी सांगणारा एक नवा सिनेमा आलेला आहे, ज्याचं नाव आहे तू ही रे. तर भागाच्या सुरुवातीलाच मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे या सिनेमातल्या नायकाला, ज्याची एंट्री झाल्यानंतर कन्फर्म सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरी चक्कर येऊन पडणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया स्वप्नील जोशी यांचं. सर, सर मनापासून स्वागत आमच्या या तुकरटवाडीत पुन्हा एकदा. थँक्यू. आणि खूप बरं असतं स्वप्नील सर आले म्हटल्यानंतर, आम्हाला टेन्शन नसतं की कन्फर्म लाफ्टर मिळणार होता. ते जज होते ना तेव्हापासून मला माहितीये, म्हणजे मला नाडीच कळली सरांची, कुठले जोक सरांना फार आवडतात. आणि तुम्ही येण्याच्या अगोदर म्हटलं सर की जे आल्यानंतर महाराष्ट्रातल्याच काय जगातल्या सगळ्या पोरी वेड्या होतात आणि बरं असं त्या वेळा झाल्यावर गोळ्या घ्यायला माझ्याकडे येतात, माझाही टाइमपास होतो. अरे हो हो, तुमच्यामुळे माझंही दुकान चाललं सर. पण आज तुम्ही आला एक आगळा वेगळा सिनेमा घेऊन, आणि ज्या सिनेमाची आता सगळीकडे क्रेज आहे, सिनेमा आहे तू ही रे. मला ऐकायचं काय आहे तू ही रे? आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा माणूस असतो ज्याला आपल्याला नेहमी सांगावं असं वाटतं की तूच आहेस, तू माझ्यावर जीवापाड प्रेम करतोस किंवा करतेस, आणि तुला कधी सांगायची संधी नाही मिळाली. असं बरंचदा राहून जातं ना, आपण खूप ग्रांटेड घेतो आपल्या माणसाला. आणि कधीतरी आयुष्यात अशी एक वेळ येते जेव्हा तुम्हाला उठून त्या माणसाच्या डोळ्यात बघून त्याला सांगावं असं वाटतं की बॉस तू ही रे, तू आहेस म्हणून मी आहे. सो दिस फिल्म इज अबाउट दॅट जर्नी. क्या बात है, वा वा, प्लीज सर आमच्या बरोबर बस, प्लीज. सरांसाठी आणि स्वप्नील सर म्हटल्यानंतर रोमांस तर आलाच, आणि या सिनेमात एक नाही तर दोन दोन हिरोईनच्या सोबत तुम्ही रोमांस करताना दिसताय आम्हाला प्रोमोज मधून, कळणार आहे मला नक्की काय आहे स्टोरी. तर त्या दोनही अभिनेत्रींना मला या मंचावरती आमंत्रित करायचंय. सुरुवात करणार आहे मी एका अशा अभिनेत्रीपासून, खरं तर ती माझी खूप मोठी फॅन आहे, मला सांगायला खूप मजा वाटते. गोराटाळ्यांनी स्वागत करूया सई तामणकरचं. क्या बात आहे सई, पुन्हा एकदा आमच्या या वाडीत येऊन कसं वाटतं? इथे आल्याशिवाय फिल्म केल्याचं सार्थक होत नाही खरं तर, आणि इथे येऊन पोटभर हसल्याशिवाय प्रमोशनचा क्षीण जात नाही. सो इथे आलं की आम्ही खूप रिलॅक्स्ड असतो. तू ही रेबद्दल तुझा अनुभव कसा आहे? खूप सुंदर आहे. एक बायको जशी असते तशी ही नंदिनी आहे. म्हणजे कधी कधी बायकोचा खूप राग येतो, कधी कधी ती खूप कटकट करते, पण ॲट दी एंड ऑफ द डे तिच्यावर तुमचं खूप जास्त प्रेम असतं. म्हणजे प्रत्येक इथे बसलेल्या स्त्रीला असं वाटेल की अरे ही मी 5 वर्षापूर्वीची मी आहे, किंवा 10 वर्षापूर्वीची मी आहे, किंवा ज्यांचं लग्न नाही झालं आहे तेव्हा त्या लोकांना असं वाटेल की अरे वा असं असेल तर मला लग्न करायचं आहे. सो इट्स अ थरली अ फॅमिली एंटरटेनर. आणि आमच्या तिघांसाठी ही, दादासाठी, माझ्यासाठी, स्वप्नेसाठी, इवन तेजूसाठी ही फिल्म तशा अर्थाने वेगळी आहे, कारण अशी कॅरेक्टर्स आम्ही कोणीच याआधी केलेली नाही आहेत. सो खूप उत्सुक आहे मी की लोकांना ही फिल्म कशी वाटते हे जाणून घ्यायला. वा, सईची सुद्धा काय व्यक्तिरेखा आहे, ती सुंदर कशी आहे हे मला जाणून घ्यायचं. मी आत्ता सईचं स्वागत करतो आणि विनंती करतो, प्लीज सई आमच्या बरोबर बस. तर एका सुंदरेचं मी स्वागत केलेलं आहे, आता आणखीन एका सुंदर नायिकेला या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तेजस्विनी पंडित साठी.
तेजस्विनी मनापासून स्वागत. थँक्यू. कसं वाटतं परत इकडे? आता आम्ही घरचे झालो होतो असं आम्हाला वाटत. म्हणजे आता तुम्हाला पण आमचा कंटाळा येईल का काय? इतक्या वेळेला आम्ही आलोय, तुला माझा कंटाळा नाही आलाय ना? नाही नाही, एवढ्या सुंदर पूर्णचा कंटाळा येईल शक्य आहे का सर? नाही नाही, अजिबात नाही. थँक्यू, तुम्ही इतक्या सुंदर आहात. तेजस्विनी खरंच मनापासून स्वागत. तुझा अनुभव कसा आहे तू हिरेचा? वंडरफुल एक्सपिरियन्स, खूप मजा आली. मला वाटतं तू हिरे ही फिल्म प्रत्येकाच्या अँगलनी खूप वेगळी दिसते. माझ्या अँगलनुसार मला असं वाटतं ही फिल्म तीन व्यक्तिरेखा आहेत ज्यांचा ज्यांची प्रेमाविषयीची व्याख्या या फिल्ममध्ये मांडली गेली आहे असं मला वाटतं. म्हणजे सिद्धार्थ, नंदिनी आणि भैरवी यांचा प्रत्येकाचा लव्हच्या बाबतीत काय टेक आहे हे तू हिरेच्या निमित्ताने बघायला मिळेल. वा, तर नक्की या तू हिरेमध्ये काय दडलं हे तुम्हाला आणि मला जाणून घ्यायचं आहे. आत्ता तेजस्विनीचं स्वागत करूयात आणि तिला विनंती करूयात, प्लीज तू आमच्या बरोबर बस. जोरदार गाय तेजस्विनीसाठी. आणि आता आम्ही बोलावणार आहे या मंचावरती सगळ्यांच्या एका मित्राला जो यामध्ये स्वप्नीलचा मित्र झालाय पण तो अख्ख्या इंडस्ट्रीचा मित्र आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुशांत शेलारसाठी. सुशांत सर, मनापासून आमच्या या थुकरटवाडीत स्वागत. क्लासमेटच्या निमित्तानं आपण भेटलो होतो आणि त्यानंतर आम्ही खूप आठवण काढली तुमच्या प्रत्येक एपिसोडमध्ये, तुम्हाला माहिती आहे. थँक्यू. खरं तर सिनेमामध्ये मी काम करतो ते मला चला हवा उद्यामध्ये येता यावं आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या निमित्ताने मी दिसेन पुन्हा पुन्हा म्हणून मी सिनेमा करत असतो आणि त्या निमित्ताने पुन्हा एकदा मी आलोय तर निश्चितच खूप आनंद होतो. त्यामुळे सर मी सिनेमा करतच नाही, मी हेच करतो बघ. तर सुशांत, तू हिरेचा अनुभव कसा आहे तुमचा? माझ्या नशिबाने किंवा योगायोगाने दुनियादारी सिनेमानंतर पुन्हा एकदा संजय जाधवला त्या प्रसाद नावाच्या भूमिकेसाठी मला तू हिरे म्हणावं असं वाटलं आणि तू हिरेमध्ये कास्ट करावं असं वाटलं, यातच मी खूप नशीबवान समजतो. सो हे सगळे जे आहेत ते माझ्या आयुष्यात खूप मोठं स्थान असणारी लोक आहेत. सो यांच्याबरोबर काम करायला नेहमीच खूप बरं वाटतं. वा, सुशांत तुमच्या भूमिकेविषयी सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. आता मी सुशांतला विनंती करतो प्लीज तू आमच्या बरोबर बस. सुशांतसाठी. तर आता त्या एका व्यक्तीला मी आमंत्रित करणार आहे ज्यांच्या नजरेतून हा तू हिरे सगळं जग बघणार आहे आणि ज्यांना आता खरं तर मी लव गुरु अशी एक वेगळी उपमा देणार आहे कारण त्यांच्या सगळ्याच लव स्टोऱ्या सुपर डुपर हिट असतात आणि वेगळ्या पद्धतीने ते मांडतात. अतिशय मनापासून या मंचावरती स्वागत करूयात संजय जाधव यांचा. सुरुवातच संजय सरांपासून मी आज करणार आहे. माझा प्रश्न असा आहे सर की हा सिनेमा तुम्ही केलेला आहे पण या सिनेमाच्या निमित्तानं दोन नवीन कलाकारांच्या सोबत तुम्हाला पहिल्यांदा काम करायला मिळालंय, स्वप्नील जोशी आणि सई तामणकर. तर तुमचा एकंदरीत अनुभव कसा आहे? खूप दडपण, खूप दडपण होतं मला की तर पहिल्यांदाच काम करतो, खूप मोठे ऍक्टर्स आहेत आणि आय म्हणजे आतापर्यंत फक्त ऐकलं होतं स्वप्नील जोशी, स्वप्नील जोशी लवर बॉय आणि व्हेरी चार्मिंग हिरो. मेरे को समझ में नहीं आ रहा था. मला एका पॉइंटला असं वाटलं की मी याच्या प्रेमात नाही ना पडणार. वा संजय, वा वा. आणि सई तामणकर बद्दल मी खरंच घाबरून होतो कारण ती सेटवर कोणालाही मारते, चिडली वगैरे. अरे बाप रे हो, असं मी खूप ऐकून होतो पण फॉर्च्युनेटली तसं काही झालं नाही कारण मी तेवढं जवळच गेलो नाही. देख यार, ये दिस इज माय फॅमिली, यु नो. आम्ही खूप जीवाभावाचे मित्र आहोत. आता हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण त्यामुळे होतं काय की ज्यावेळी गोष्ट सुचते त्यावेळी हे सगळे मित्र दिसतात आणि मग किंवा हे मित्र आधी दिसतात मग गोष्ट सुचते, यु नो, अदर वे राऊंड. आणि मग तसा तशी फिल्म बनायला लागते आणि इट इज माय कम्फर्ट झोन. बरं असं नाही की मी वर्षाला एक 6 सिनेमे पाडतो आहे की फॅक्टरी आहे, फॅक्टरी आहे. मी माझा 2 वर्षातनं 1 सिनेमा येतो तर 2 वर्षातनं एकदा सई स्वप्नीलचा कॉम्बो आला तर व्हॉट इज द हार्म इन इट. आणि ते त्रिकुट येतं म्हणूनच आम्हाला खूप आवडतं खरं तर, त्याच्यासाठी मी जोरदार टाळ्या वाजवणार आहे. सर गंमत तर करावीच लागते, त्याच्यावर पेमेंट मिळतं सर, काय करणार.
वा वा, मला यायचे सई आता तुझ्याकडे. सुरुवातीचा प्रश्न आहे की व्यक्तिरेखा काय तुझी? माझ्या व्यक्तिरेखेचं नाव नंदिनी असं आहे. दिवाळीत तडतडी फुलबाजी मिळते माहिती आहे, तशी नंदिनी आहे. अच्छा. आणि भयंकर प्रेम आहे नवऱ्यावर. इतकं प्रेम आहे की तिची जी मुलगी आहे तिने जास्त वेळ त्याच्याबरोबर घालवला तरीही तिचा जळफळाट होतो. सो एवढं म्हणजे ती मुलीसारखीच आहे जवळजवळ. लहान भयंकर प्रेम करते नवऱ्यावर, फॅमिलीवर भयंकर प्रेम आहे आणि हॅपी गो लकी आहे, मस्त आहे. स्वप्नील सर, तुमची व्यक्तिरेखा कशी आहे? सिद्धार्थ नावाची व्यक्तिरेखा आहे आणि त्याला दोन पैलू आहेत. जसं माणसाचं वय होतं, जसं माणसाला मॅच्युरिटी येते, जसं त्याचं लग्न होतं आणि जसं वर्ष सरतात, तसं नकळत ना त्याच गोष्टीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो. यु नो, यंग एजमध्ये जे ॲग्रेशन असतं त्याची जागा मॅच्युरिटी घेते. यंग एजमध्ये जो एक निष्काळजीपणा किंवा एक चल ना देखा जाएगा वाला जो एक ॲटिट्यूड असतो त्याची जागा विचार घेतं. न ते ट्रान्सफॉर्मेशन आहे या कॅरेक्टरचं. जनरली सिनेमात काय होतं की मुलगा असतो, मुलगी असते, ते भेटतात, ते एकत्र येतात, मग त्यांच्या प्रेमात काहीतरी अडचण येते आणि मग कसं ते ती अडचण ओव्हरकम करतात आणि ते एकत्र येतात, इज जनरली अ लव्ह स्टोरी. तुहिरेमध्ये सिनेमा सुरूच होतो की यांचं लग्न झालंय. अच्छा. सो दॅट इज द ब्युटी. म्हणजे कॅरेक्टर वाईज करताना पण की लग्न होऊन 8 वर्ष, लग्न होऊन 10 वर्ष, लग्न होऊन 7 वर्ष झालेल्या एका दाम्पत्याची लव्ह स्टोरी आहे. सो दॅट इज वाय पोर्ट्रेयल करताना पण खूप मजा आली. असं कॅरेक्टर किंवा ही मॅच्युरिटी असलेला कॅरेक्टर मी कधी केलं नाही आहे. तो माझ्यासाठी पण प्रोसेस होता आणि खूप चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग प्रोसेस होता. ऍक्शन सीन पण तुम्ही केला म्हणे? हा, एक ऍक्शन सिक्वेन्स आहे. हो, पण कसं आहे, जसं तुम्हाला इथे मस्करी करायला लागते तसं आम्हाला सिनेमात मला ऍक्शन सीन देऊन संजयने केलं धाडस करण्याची. म्हणजे तो मला म्हटला की कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन आपण ही फिल्म करूया. मला माहिती नव्हतं की तो एवढा बाहेर नेणार. तेजस्विनी, तुझी कशी आहे व्यक्तिरेखा? मी भैरवी भानुशाली नावाचं कॅरेक्टर करते फिल्ममध्ये आणि खूप श्रीमंत घराण्यातली मुलगी आहे आणि खूप अबोल आहे, म्हणजे खूप कमी बोलते आणि जीवापाड प्रेम करते सिद्धार्थवरती. पण तिच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्याने लाईफ टेक्स अ यू टर्न आणि ती एका प्रेमाच्या लिमिटपर्यंत पोहोचते. पण आज मला खूप आनंद झाला की आमच्या या वाडीत तुम्ही पुन्हा पुन्हा येत असता आणि तुम्ही येता म्हणून खरं तर ही वाडी जगाच्या कानाकोपऱ्यात आता पोहोचलेली आहे. पण या वाडीतले लोक फार आवली आहेत, तुम्हाला माहितीच आहे, तुम्हाला भेटलेले आहेत. त्यांची खूप इच्छा असते की जेव्हा आमच्याकडे पाहुणे येणार तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी सादर करायला हवं. माझा जो भाऊ आहे तो वेगवेगळे सिनेमे बनवतो सर, त्याने सिनेमे बनवले होते. पण त्याचा जो पहिला सिनेमा त्यानं बनवला होता सर या वाडीतला, तो होता आगरी दुनियादारी. आणि मला असं कन्फर्म माहिती आहे की तुम्ही तुमचा दुनियादारी जेवढ्या वेळा नाही बघितला तेवढा आगरी दुनियादारी युट्यूबवर बघितला. हो हो. तर आम्ही असा विचार केला की दुनियादारी तर पुढे काय झालं आणि त्यांनी असं ठरवलं आता की त्याचा सिक्वेल तुमच्या समोर सादर करायचा. आगरी 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 वा वा वा. तर आगरी दुनियादारी पार्ट 2 किंवा निलेश अगली दुनियादारी. अगली दुनियादारी ही आहे अगली दुनियादारी. तर बघूयात या अगली दुनियादारी मध्ये काय घडलं. त्या स्टोरी मध्ये सुद्धा असंच झालं होतं, श्रेयस शेवटी इकडे गेला होता आणि त्याला कोंबरी वरे खायचे होते, ही शेवटची इच्छा घेऊन तो गेला आणि DSP ने ती इच्छा मान्य केली होती की तुझ्या प्रत्येक पुण्यतिथीला आम्ही येऊ. त्या घटनेला आता 25 वर्ष उलटलेली आहेत. बघूयात आता DSP कुठल्या अवस्थेत आहे. हॅपी बर्थडे टू यू. मर्डे म्हणजे? अरे जन्मलेल्या माणसाचं बर्थडे करतात, मेलेल्या माणसाचं काय करणार, मर्डे ना. श्रेयस, हॅपी मर्डे. हॅपी मर्डे. तू जेलास आम्हाला सोडून जेलास, पण संजय जाधवने तुला नाही सोडला. तुला घेऊन 2 पिक्चर बनवले, ते पण हिंदी, प्यारवाली लव्ह स्टोरी आणि तू. आणि तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्हाला दर संडेला चुना लागतो ना 500 रुपयाचा कोंबडीवरांचा. की जे असला आज तर 600 रुपये जेले. बोल का, कांदे महाग झाले ना रे. ते जाऊ दे, चल तुझ्यासाठी काय पण,
तेरी मेरी यारी आईच्या गावन गेली दुनियादारी, तरी श्रेयस तू आहो तस रे श्रेयस. अरे अमिताभ बच्चन रस्त्यावरच्या म्हाताऱ्याला रस्ताने क्रॉस करून देऊन राहिलो मी. अरे बहीण आहे माझी ती शिरीन. शिरीन गॉगल का लावलं तिने मग? अरे काल मोतीबिंदूचं ऑपरेशन झालं. दोन मोती निघाले 4-4 ग्रॅमचे. ए गॉगल काढ. हे जे असलं तू कोण रे? अरे प्रीतम प्रीतम. सस्ती चीजों से शौक लगता है इसलिए हम स्लीपर पहनते हैं. मला एक कळत नाही, अर्धी मिशी पांढरी ने अर्धी काली कर. अरे यांचे जाम लफडे, ते खूप वेळचे बसले. चला पटकन चला पटकन, संजय दादाला जायचंय जायचंय. अर्धीच डाय केली तेवढ्या गडबडीत मी. लफडं जाम भारी दिसतो म्हातारा, जाम भारी. मी म्हातारा तरी झालो, मी पास तरी झालो, तू अजून त्याच वर्गात आहेस म्हणे. बरं मला एक इन्फॉर्मेशन कळली, खरी खोटी मला माहिती नाही आहे. यावेळी म्हणजे कॉलेज तुला रिझल्टच्या जागी पेन्शन पण देते म्हणे. खरं आहे का? ज्या मस्करी करतो रे तू, तू पण ये इकडे, दोघं मिळून पेन्शन घेऊ. चल हमें सस्ती चीजों का शौक नहीं है. हो 250 रुपये मिळतात. काय सांगतो? 250 बोल. मला भेटन का ऍडमिशन कॉलेज रे तुला? मग मिळेल ना. दादूस काय काय चाललंय तुझं? दादूस काय आपण इथे माझ्या बच्चूच्या बर्थडे साठी आलो, तुझं काय चाललंय? सॉरी 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 सॉरी, मी विसरून गेलो तो. चला आपण मिळून सगळी बच्चूची काढूयात. आपलं आठवण आठवण मिळून काढूया. बच्चू बच्चू तू का गेला मला सोडून? बच्चू सोडून जेलास तर जेलास, वर मला दोन बच्चू देऊन जेलास. तुला दोन पोरं पण झाली? हो झाली तर झाली, आणि जुली झाली. आणि जुली झाली तर झाली, व जुलै महिन्यात झाली. काय नावं ठेवली त्यांची? जाम भारी नाव. कळलं नाव काय बोलत? काय बोलल? डोक्यात त्यांची नावच आहे, एकाच ना जाम दुसऱ्याच भारी. अच्छा सेम तुझ्यावर गेलेत. काय बोलते बच्चू? तुझ्यावर गेलेत रे. तू काय गेला सोडून मला बच्चू? मी काय करणार तुझ्या शिवाय? ये ना बच्चू. पोरांची नाव कळली का? करतात ते तर सांग. बिझनेस कंचा. नाकातनं रक्तदान करतात. दोघांचे नाकातनं रक्त येते. बापासारखंच त्यांच्या. डीएसपी डीएसपी मला माफ कर. डीएसपी मला माफ कर. कोणाचा पोरगा येते? कोण आहे तू? मी बाप आहे, सुरेखाचा बाप. सुरेखाचा बाप? एवढाच? एवढाच. अबे तू बाप आहे का कापूर आहेस? दिवसेंदिवस कमी होत चालला. कापूर म्हणा नाहीतर डांबर गोळी म्हणा. डीएसपी माझ्या पुरीला पदरात घे. डीएसपी अबे पदरात घे. काय पदरात घे? तू काय साडी घालून आलं काय? पदरात कसा काय घेणार आहे तू? मला एक गोष्ट सांग, तो पुरीचं लग्न झालं होतं ना, मग आता काय डबल डबल लावलं आयटम रे? लग्न लागलं होतं पण झालं नाही. का? कारण नवऱ्या मुलाने लग्नात हुंडा म्हणून 10 किलो कांदे मागितले आणि मिठे देऊ शकलो नाही म्हणून लग्न मोडलं. म्हणजे सुरेखा अजून फ्रेश म्हणजे बिन लग्नाची आता असं बोलायचं होतं मला. कुठे असते कुठे ती आली?
आईला डीएसपी सा सुरेखा सुरेखा पिकल्या पाना सुरेखा पुणेकर नाही नुसतं सुरेखा नुसतं सुरेखा सुरेखा हा हा नुसतं सुरेखा नुसतं सुरेखा सुरेखा छान डान्स केलास चांगलाच डान्स करते हे तर काहीच नाही मी एका नजरेनं कुणालाही घायल करू शकते कस काय अरे हे तुम्ही माझ्याच नजरेनं घायल झालो मम्मी कुठं म्हटलं होतं माझ्याच नजरेनं करेन म्हणून सुरेखा अजूनही तशीच आहेस ग डोक्यावर पडलेली चला म्हणजे आपण लग्न करायला मोकला आता कोण आरवा येणार नाही मेवणे मेवणे मेवण्यावणे नेवणे मेवणे बिछड़े हुए हम आज यहाँ अकेले हम अकेले तुम तो ठहरे परदेसी एक मिनट एक मिनट व्यवस्थित ठरून घे एक काय ते बोल मेवणे मेवणे न्यावण्यावणे हे एकदम करेक्ट आहे हे तुझ्या तोंडात बसले हेच बोल शायद तू परत आलास मनात त्रास द्यायला तुला त्रास द्यायला नाही काही जुना हिशोब क्लिअर करायला आलोय तातूस तातूस बोल ना रे काहीतरी हमे सस्ती चीज अरे डोकरा दुसरे काहीतरी बोल ना शाही ते जा असला तुझ्या डोक्यांवरची पण शाही उडाली रे तू माझी वाट लावलीस आता मी तुझी वाट लावणार म्हाताऱ्या सुरेखाचं लग्न का मोडलं कारण मुलाने हुंड्यामध्ये 10 किलो कांदे मागितले म्हणून मी तुला 15 किलो कांदे देतो 15 किलो कांदे सुरेखाचं लग्न माझ्या बरोबर लाव नाही चालेल मग मी भरपूर भजी खाण भजी खाल्ल्यावर इकडे याच नाही अजिबात सांगतो उडीत वड्याच्या छिद्रा इतकं तोंड आहे तुझे आणि कांदे भजे खाल पाहिजे तुला तू काही यांचं ऐकू नको मला तुझी ऑफर मान्य सुरेखा तुझी ओके चल ग सोड दिला अजे एसपी कॉलेज आजी 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 नाही रे
बच्चू मी शिरा अरे शिरी बच्चू खरंच आलं माझा बच्चू नाही 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 हा आपला बच्चू बनवतोय दुसरा बच्चू ने अरे हा खाली का पारला हा माती खातोय कालपर्यंत तिकडे खात होता आज इकडे खाली पडत होता ए बाबा उठ रे उठ बाबा उठ उठ बाबा ये तू याच्यावर बस या कट्ट्यावर बस बाबा बस 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 बाबा श्रेयस तू श्रेयस तू अरे कोण श्रेयस तू श्रेयस अरे तू मितवा 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 म्हणजे मितवा म्हणजे फुलपाव हायरा माहिती मला मितवा मी म्या मी मिरची तंबाटे वांगी मितवा नाही रे आता पाठ केला होता रे आठवला आठवला मितवा म्हणजे मित्र तज्ञत्व आणि वरापाव मित्र तज्ञत्व वरापाव मितवा नाही दादूस हा माझा बच्चू नाही तुला काय म्हणतो दादूस हमें सस्ती चीजों का शौक अरे दादू दुसरा काहीतरी बोल ना एकच वाक्य दिलं मी तरी काय करणार तूच तूच हस तूच हस तूच हस तूच काय असतो रे तुझ बोल ना तूच हस तूच हस म्हणजे तूच हस रे तू डीएसपी यस यस मी तू शिरीन मी मी तू भारत गणेशपुरे कस काय अरे अख्ख्या आगरी सिनेमात तू एकटाच वराडी बोलतोय अरे डीएसपी अरे तू आवरा म्हातारा कसं झालं रे अरे तू येणार म्हणून 20 वर्षापूर्वीचा मात्र झालो मी नी ते काय जाऊ दे तू रिव्हेंज घेशील रिव्हेंज नाही रे मी नॉनव्हेज खातो आणि कसं आहे ना आता श्रावण आहे ना ते पण नाही अरे रिव्हेंज मधले बदला बदला घेशील का असं विचारते तो कुणाचा अरे काय हा शाई तू आता मेला तेजा असलं सगळं झालं नाही नाही फक्त हार घातले बाकी काही म्हणजे अजून तुला चान्स आहे मार मार त्याला मार त्याला मार त्याला मार त्याला मार त्याला मार त्याला अरे तू मार हमें सस्ती फाटले बोल ना मार मार याला मार मार पकडतो मार एक मिनिट मेवणे मेवणे न्यावण्यावणे न्यावणे चाव म्याव चाव म्याव चाव म्याव काय ग तू क्या मितवा मी कढई
करई सोड तिला. करई सोडणार नाही तिला. करई सोड तिला. बच्चू मार त्याला. मार 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 मार. आता तू मेलीस. आता तू मेलीस. सूर्यका नाही हे मागव ना जरा अजून थोडा थोडा म्हणजे कसं तू पण दिसेल मी पण दिसेल. ओके नाही नाही. आमचं जुळलंय ना गप ना. आता कसं बोलशील बोल. मेवडे मेवडे मेवड्यावडे मेवडे 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 मेवडे. तू तू मला वाचवलंस. आय लव्ह यू. माझ्याशी लग्न करशील. सेम टू यू. हॅपी द हँडी. हॅपी क्रिसमस. पण 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 तू वाचलास कसा. अरे माझ्याकडे जादू आहे. मग हे ब्रेसलेट आहे ना या भोकान गोली गेली ना आरतली. आरतली कुठं. ह्याला तर आरपार भूक आहे. गोली कुठं आहे. गोली कुठे गेली. अरे गोली कुठे गेली. कुठं. अरे गोली गोली कुठे गेली ते माहित नाही. पण आता तू कन्फर्म मेलास बच्चू. ये जा असला श्रेयस तू आलाली सगळी लपरी झाली. आईच्या गावात गेली दुनियादार. आता येणार सुशांत तुझ्याकडे. तुझी कशी आहे व्यक्तिरेखा सिनेमातली. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक अशी व्यक्ती असते की ज्या व्यक्तीला आपण सगळ्याच गोष्टी सांगत असतो सगळ्या गोष्टी शेअर करत असतो. आपल्या आयुष्यातली खूप रहस्य त्याच्याकडे आपण सांगितलेली असतात. असा एक मित्र सिद्धांतच्या आयुष्यात असतो तो प्रसाद. आणि आपल्या मित्राची एखादी गोष्ट त्याच्या बायकोला जेव्हा कळते आणि मग ती बायको त्याची बायको जेव्हा त्या मित्राकडे जाऊन पोचते आणि विचारते की काय आहे एक्झॅक्टली. आणि त्यावेळेला जो एक मित्र असतो ज्याच्यावरती खूप विश्वास ठेवला गेलेला असतो आणि सगळं आता त्याच्यावरतीच पडतं आहे की काय अशी सिच्युएशन निर्माण होते. आणि त्यावेळेला आपल्या मित्राला कसं सांभाळता येईल या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये ही गोष्ट घडलेली आहे. बऱ्याच माझ्या मित्रांच्या आयुष्यात घडली आहे. हा सुशांतचा अभ्यासक्रम आहे. मला वाटतं आठवड्याला 3 दिवस तर तो हेच करतो. एक मिनिट. हे कोणाचं पडलं. माझं नाही. माझं आहे माझ्याकडे. चला एक मिनिट. नाही नाही तू असं कसं दुसरं आहे का बघत. सॉरी माझंच आहे. अरे असं करू नका. पडते पडते. सॉरी सॉरी. थँक्यू. हा हा तर सर ठेवा काय पैसे. अरे नाही नाही पैसे काय इथे पडलं होतं ते दिलं एवढं काय त्यात. नाही मला मला पैसे काय या गोष्टीचे. ह्या प्रामाणिकपणा असतो दादा. प्रामाणिकपणा असतो. प्रामाणिकपणाचं बक्षीस आहे. प्रामाणिकपणाचं बक्षीस. पण संजय सर काय आहे नक्की तू हिरे तुमच्या नजरेतून. वेगळेपण ह्या सिनेमाचं की सई धामणकर जी आतापर्यंत खूप ग्लॅमरस आणि अशा रोल्समध्ये दिसली ती खूप नॉन ग्लॅमरस रोलमध्ये या सिनेमात आपल्याला दिसते. स्वप्नील जोशी जो आतापर्यंत खूप लवर बॉय आणि रोमॅन्टिक हिरो म्हणून जो आपल्याला दिसला स्वप्नील या सिनेमात तसा दिसत नाही. आपल्याला स्वप्नील खूप वेगळा दिसतो. तेजस्विनी पंडित जी आतापर्यंत खूप नॉन ग्लॅमरस रोल करत आली ती खूप ग्लॅमरस रोलमध्ये आपल्याला दिसते. खूप सिम्पल गोष्ट आहे. सगळ्यात महत्त्वाचं की एक हिरो आणि दोन हिरोईन असल्या की ट्रायंगल असतो प्रेमाचा त्रिकोण होतो असं नेहमी आपण म्हणतो. पण या सिनेमात तसं नाही आहे. आमची गोष्टच मुळात लग्न झाल्यानंतर 10 वर्षांनी सुरू होते.
नो आणि त्याच्यानंतर होणारी ही लव्ह स्टोरी आहे. सो खूप वेगवेगळ्या अर्थांनी हा सिनेमा ॲक्च्युली वेगळा आहे. म्हणजे मला खरंच मेन्शन करायला आवडेल की मी सचिन पिळगावकरांना जेव्हा सिनेमा हा दाखवला तेव्हा सचिनजी मला म्हणाले की जर ऋषीदास जिवंत असते तर मी त्यांना हा सिनेमा दाखवला असतो. वा वा, दिस इज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट फॉर मी. आय फील आपल्या आयुष्यात एक व्यक्ती असते, ती फक्त आपल्यासाठी झटत असते, यु नो, निस्वार्थीपणे. देर इज अन अनकंडिशनल लव आणि त्या व्यक्तीला असं वाटत असतं की मी मोठं झालं पाहिजे, माझं चांगलं झालं पाहिजे. आणि दॅट फिल्म इज ऑल अबाउट तू ही रे. तुमच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती आहे का ज्याला म्हणावं असं वाटतं तू ही रे? माझ्या आयुष्यात अशा दोन तीन व्यक्ती आहेत ज्यांना मला खरंच म्हणावं असं वाटतं की तू ही रे. एक व्यक्ती आहे अमित भंडारी, माझा मित्र आहे खूप जवळचा. त्याची नेहमी इच्छा होती की मी असा टेलिव्हिजन चॅनलवर दिसलो पाहिजे, मी असा रस्त्यातनं चालताना लोकांनी मला ओळखलं पाहिजे. सेम गोज विथ हर्षदा खानविलकर अँड थर्ड इज माय वाईफ प्रमिता, यु नो. या त्या तीन माणसांची खूप इच्छा होती की ह्या माणसाचं आयुष्यात भलं झालं पाहिजे. वा, यु नो. आणि आय गॉट दॅट अपॉर्च्युनिटी टू मेन्शन हिअर. थँक्स, आय शुड से थँक्स टू यू. हे कोणाचं आहे? पाडत पाडत आलत की काय? थँक्यू ना तुम्ही. थँक्यू. प्रामाणिकपणा असतो, नमस्ते निलेश जी. मैं खबर आखिर कब तक से आई हूँ नौशीन, और आपका ये शो बहुत पॉपुलर है और यहाँ पे दो बहुत बेहतरीन एक्ट्रेस बैठे हैं, सई तामनकर जी और स्वप्निल जोशी जी. स्वप्निल जोशी जी, सो महाराष्ट्र तो आपका दीवाना है सई जी, आप भी जानती हैं, पूरे भारत में आपके चहेते लोग हैं. बहुत लोगों को ये बात पता नहीं है कि आप दोनों एक दूसरे को प्यार से ममा करके पुकारते हैं, इफ आई एम नॉट रॉन्ग. जी हाँ, जी मैम, आप एक दूसरे को ममा करके पुकारते हैं, तो बहुत ही अच्छी बात है. आप में जो ये दोस्ती है बहुत गहरी है और महाराष्ट्र नहीं बल्कि भारत भी इसका गवाह है. मैं आपसे महाराष्ट्र के लिए सिर्फ एक प्रश्न पूछना चाहती हूँ और उसका आप सही सही जवाब दीजिएगा बिल्कुल दिल से, कि कल को अगर आपके बच्चे बड़े होंगे तो वो क्या करेंगे? वो कहेंगे ममा छा गावाला जाऊया. थँक यू. एक 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 मिनिट, ही चावी पडली कोणाची? अरे नाही माझं सर, पैसे मोजत भाऊ. आता काय बोलू शकत नाही. हे पण तुमचंच आहे. एक काम करा, एकत्र 2000 द्या, हे सगळं तुमचंच आहे. त्याच्या आईने म्हणजे माझं तू चोर आहे. सुशांत सर तुमच्याकडे यायचं मला. आता मागे जेव्हा तुम्ही आला होता क्लासमेटच्या वेळेला तेव्हा एक तुमची सुंदर कविता आम्ही ऐकली होती, आणि आता तुही रेचा माहोल आहे तर एखादी कविता तो बनती आहे. ती कविता आशुतोष आपटेंची होती आणि आत्ता एक कविता जी मी माझ्या मित्राकडनं ऐकली होती तेव्हा ती समीर पेंडकरची. तुला सांगावंसं वाटलं तरच सांग, नाही म्हणजे मी आपली सहज एक आठवण म्हणून सांगतो. तुला सांगावंसं वाटलं तरच सांग, नाही म्हणजे मी आपली सहज एक आठवण म्हणून सांगतो. तुला आठवतं आपण समुद्रावर फिरायला जायचो, दूरवरचा समुद्र न्याहाळत बसायचो, दूरवरच्या नावेचं तुझ्या डोळ्यात स्वप्न बनायचं आणि माझ्या सिगारेटच्या धुराने ते स्वप्न विस्कटून जायचं. आजही त्या वाळूत तू तशीच बसून असशील, आजही त्या नावेचं तुझ्या डोळ्यात स्वप्न बनत असेल, पण ते त्याच्या सिगारेटच्या धुराने विस्कटून तर जात नाही ना. वा, नाही म्हणजे तुला सांगावंसं वाटलं तरच सांगा, मी आपली सहज एक आठवण म्हणून सांगतो. वा, तुला आठवतं आपण देवळात जायचो, तू गाभाऱ्या डोळे मिटून असायचीस तासन तास, मी सारं शहर फिरून यायचो, मी आलो की तुझे डोळे अगदी कावरे बावरे व्हायचे, तुझ्या नजरांना माझेच वेध लागलेले असायचे. आजही त्या गाभाऱ्यात तू तशीच बसून अशी,
तासन तास. पण त्या नजरांचं काय, त्या नजरांना अजून माझेच वेध लागलेले असतात. नाही म्हणजे तुला सांगावं असं वाटलं तरच सांगा, मी आपली सहज एक आठवण म्हणून सांगतो. सुशांत आणि कविता सुंदर, पण परफॉर्म बी बहुत सुपर्ब. अरे थँक्यू. वा 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 वा. शेलर सरांनी आता इतकी छान कविता आम्हाला ऐकवली, फार सुंदर कविता. म्हणजे कविता सुंदरच आहे, पण सगळ्यात जास्त तिचं काय म्हणतात प्रेझेंटेशन जे म्हणतात सादरीकरण जे त्यांनी केलं आहे, शेलर सरांनी अति उत्कृष्ट सादरीकरण केलं आहे. शेलर सरांना मला हा प्रश्न विचारला जातो की भविष्यात तुम्ही अभिनयात पण ट्राय करणार का बाबा? काय मी फॅन आहे सगळ्यांचा, मला सही पाहिजे मिळेल का? दोस्ते स्वाक्षरी ते काय सही सही हा बर मिळेल या. थँक्यू. अरे बाबा अरे आय लव यू. अरे हो हॅलो 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 प्रेक्षक प्रेक्षक मी प्रेक्षक आहात तुम्ही सांभाळा. सही 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 जाना. कागद कुठे आहे? हा कागद कुठे आहे? हा कागद आहे. आता हातावर सही नाही घ्यायची, ती राहत नाही. मला तरी कुठं राहायचंय? बर सही द्या. हे काय काय स्वप्नील जोशी? मग काय ते स्वप्नील जोशी स्वप्नील जोशीच लिहिणार ना. अरे मला सईची सई पाहिजे. इकडे 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 ते स्वप्नील जोशी आहेत. इकडे इकडे ज्यांची घेतली ते स्वप्नील जोशी आहेत. या आहे तू? हो मग मग अशी पप्पी कोणाची घेत? तर आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे या सिनेमाच्या निर्मात्या मृदुला पडवळ ओझा यांना. फर्स्ट अँड फॉरमोस्ट मी चला हवा येऊ दे ह्याची फार आभारी आहे की आम्हाला इथे येऊन तुही रे प्रमोट करण्याची तुम्ही संधी दिली. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा तुही रे साठी मनापासून शुभेच्छा. या मंचातर्फे एस एल विजन आणि झी मराठी यांच्यातर्फे या सगळ्या पाहुण्यांना मिळते एक छोटीशी आठवण भेट. तर मंडळी पुन्हा भेटूयात नवीन सेलिब्रिटींच्या सोबत नव्या विषयासह. बघायला विसरू नका. चला हवा येऊ द्या.